नाव येतं सनी, गाव येतं शामगाव तालुका कराड जिल्हा सातारा, मालक योगेश भैया फटक शामगाव का। शामगावकरांच्या मालकीचा हा चपळ चित्ता 18 ऑगस्ट 2011 ला घरचीच माझी गौरी आणि घरचाच रेंबोची पैदास हा शामगावकरांच्या मालकीचा सह्याद एक्सप्रेस उपाधीचा मानकरी असतानी। शिरोडन तालुका कोरेगावचं मैदान 2013 चं 22 एप्रिल 2013 चित्ता हा गतीचं मशीन महाराष्ट्र स्वयंप्रेमीच्या थराला अर्पण झाला आणि महाराष्ट्रातल्या स्वयंचरित्रीत एक सबळकर एक इतिहास या स्वयं रचले आगळे वेगळे इतिहासाची या स्वयं चळवळ नोंद आहे। सलग 3 दिवस महाराष्ट्रातल्या स्वयंचरित्रीत एक आगळे वेगळा पराक्रम या स्वयं केलेला आहे। तारीख 25 जानेवारी 2013 ठिकाण चिपळूण तालुका मिरज जिल्हा सांगलीचं मैदान पहिला नंबर। सलग दुसरा दिवस 26 जानेवारी 2013 ठिकाण बांबरवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचा सलग दुसऱ्या दिवशी पहिला नंबर आणि सलग तिसरा दिवस 27 जानेवारी 2013 ठिकाण नीलकरंजी तालुका आटपाड जिल्हा सांगलीचा सलग तिसऱ्या दिवशी पहिला नंबर। सलग 3 दिवस विजय हॅट्रिक पहिल्या नंबराची मानणारा महाराष्ट्रातल्या स्वयंचरित्र क्षेत्राचा एकमेव श्वान शामगावकरांचा सन्या महाराष्ट्रातल्या स्वयं शर्दीत अनेक महिलांनी शौनव काबीज केली। 4 जानेवारी 2014 ला पुस्तेगाव रबीचा पहिल्या नंबराचा मानकरी, दाळमुडीचं मैदानीनं पहिल्या नंबराने गिरकावलं, कडेगावचं मैदानीनं पहिल्या नंबराने गिरकावलं, अनेक महिलांना पहिल्या नंबराचा मानकरी, खानापूर मैदानाचा पहिल्या नंबराचा मानकरी आहे असा योगेश भैया फटक शामगावकर आणि डायनॅमिक क्लब शामगावकरांच्या मालकीचा हुकमाचा आणि तारुपचा एक काय नाव त्याचं सन्या।